पूर्व सार्वजनिक बांधकाम मंत्री और राष्ट्रवादी नेता छगन भुजबल पर कार्रवाई की तलवार चलाई गई। इस मामले में दो सप्ताह पहले भुजबल के विरोध में FIR दर्ज कराई गई थी, जिस पर मंगलवार के दिन एंटी करप्शन ब्यूरो ने कार्रवाई कर राज्य के विभिन्न जगहों समेत नवी मुंबई में मौजूद छगन भुजबल के ठिकानों पर छापा मारा। बेलापुर पास परिसर प्लॉट नंबर 46 और पास ही में मारुति पैराडाइज में 9 व्यावसायिक गाले भी है, जहां एंटी करप्शन ब्यूरो के 35 से 40 कर्मचारी और अधिकारी वर्ग ने छापा मार सभी कागज पत्र को जब्त कर लिया। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यांचे आरोप असणारे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आता अधिकच वाढ होणार आहे, जिथे राज्यभरात असणाऱ्या विविध मालमत्तेबाबत आता अँटी करप्शन ब्युरोने विविध ठिकाणी छापे टाकण्याचे सत्र सुरू केले आहे। नवी मुंबईमध्ये देखील सकाळी 9 वाजल्यापासून अशा प्रकारचे छापे टाकण्यात आलेले आहे। पारसी किल येथील लाजवती बंगलो प्लॉट नंबर 46 येथे देखील आता SB माध्यमातून अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून नवी मुंबईतील मारुती पॅराडाईज येथे असणारे 9 गाळे यांची देखील झाडाझडती आता करण्यात आलेली आहे। जवळपास 35 ते 40 कर्मचारी अधिकाऱ्यांचं एक पथक नवी मुंबईमध्ये आलं होतं आणि अशा प्रकारची झाडाझडती आता जोरदार सुरू आहे। याच्या माध्यमातून कुठेतरी याबाबत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला असला तरी सुद्धा येत्या काळात छगन भुजबळ यांच्या बाबतीतला आता हा फास अधिकच आवळा जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह स्वप्नाल देसाई, नवी मुंबई आवाज।